Hello, friends. I am Mr. Ravindra Bhalera, and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of standard 9 subject English lower level. Students, it is the activity number 3, and already we have done. ऑर वी हॅव कंप्लीटेड टू ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज नंबर वन अँड ॲक्टिव्हिटी नंबर टू तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर थ्री सुरुवात करीत आहोत अँड दिस ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्यू अर्थात विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून ही ॲक्टिव्हिटी खूप मजेशीर आहे आणि इम्पॉर्टंट देखील आहे ओके बट बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस ॲक्टिव्हिटी आय यूज जिल्हाय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल ऑल राईट लेट्स बिगिन टू डिस्कस अबाउट दिस ॲक्टिव्हिटी या ॲक्टिव्हिटीमधून स्टुडंट्स काय शिकणार आहेत ते इथे दिलेलं आहे या ॲक्टिव्हिटीमधून स्टुडंट्स शिकणार आहेत टू इनेबल स्टुडंट्स टू स्पीक अँड नॅरेट जोक विथ प्रॉपर इंटोनेशन अँड जेस्चर अर्थात या ॲक्टिव्हिटीमधून स्टुडंट्सना एखादा जोक इंग्लिशमध्ये बोलायचं असेल इन इन अ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन प्रॉपर इंटोनेशन योग्य उच्चारामध्ये आणि प्रॉपर इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तो कशाप्रकारे आपण बोलू शकतो ते यामधून शिकणार आहोत आणखीन काही शिकणार आहे स्टुडंट्स टू इनेबल स्टुडंट्स इनेबल म्हणजे स्टुडंट्सना शक्य होणार आहे काय टू इनेबल स्टुडंट्स टू एक्सप्रेस बोल्डली अँड कॉन्फिडंटली दे कॅन एक्सप्रेस देअर थॉट्स दे कॅन एक्सप्रेस देअर व्ह्यूज कॉन्फिडंटली इंग्लिशमध्ये आत्मविश्वासाने ते एखादं मत आपले विचार मांडू शकतील नेक्स्ट टू इनेबल स्टुडंट्स टू गेन लिडरशिप कॉलिटीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होऊ शकतात सो ऑल दिस थिंग्स स्टुडंट्स विल गेट फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी लेट्स बिगिन टू स्टार्ट दिस ॲक्टिव्हिटी आता या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे देर इज वन अ जोक एक जोक दिलेला आहे इन इंग्लिश ॲक्च्युली तो इंग्लिशमध्ये जोक सांगितल्यानंतर कधी कधी आपण कळत नाही आहे पण वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस जोक अँड हाऊ टू टेल धिस जोक कॉन्फिडेंटली अशा प्रकारचे जोक कॉन्फिडेंटली प्रकारे सांगता येतील हे आपण शिकणार आहोत द नेम ऑफ द जोक इज जिनी फुलफिल्स अ विश स्टोरी ऑन मॅनेजमेंट बिहेवियर याच्यामध्ये एक जिनी आहे जो की इच्छा पूर्ण करणारा तो जिनी ओके इथे तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता आणि हियर आर थ्री कॅरेक्टर्स क्लर्क ओके देन सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड मॅनेजर याच्याशी रिलेटेड आणि हा जिनी जो आहे हाव ही फुलफिल्स दॅर विशेश त्यांच्या काय इच्छा आहेत आणि तो कशा प्रकारे फुलफिल करतो या जोकमध्ये सांगितलेलं आहे थोडं काळजीपूर्वक बघा लेट्स सी आता हा जोक काय आहे बघा A sales representative, sales representative, he is a sales representative, and administrative clerk and manager are walking to lunch. Sales representative, manager and clerk. They are walking to the, lunch. They are to the lunch. They are going to take their lunch. Okay. When they find an antique oil lamp. अँड ऑन द वे रस्त्याने चालत असताना एक त्यांना अँटिक ऑइल लॅम्प एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचा ऑइल लॅम्प एक कंदील भेटतो लॅम्प भेटतो इथे दिसतो बघा दे आर रब इट ते मतलब काय आहे दे ट्राय टू रब इट ते घासतात अँड व्हॉट हॅपन्स अँड जिनी कम्स आउट आणि त्या लॅम्पमधून जिनी बाहेर येतो तो, तो राक्षस जे की इच्छा पूर्ण करणारा तो जिनी आहे तो अचानक बाहेर येतो आणि पुढे द जिनी सेज आणि जिनी म्हणाला काय बोलतो आय विल गिव्ह इच ऑफ यू जस्ट वन विश मी तुमच्या पै तुमच्या तुम्ही जो आहात तिघेजण प्रत्येकाची एक इच्छा मी फुलफिल करू शकतो पूर्ण करू शकतो आय विल फुलफिल युअर विश बट ओनली वन कंडिशन इज ओनली वन विश आय कॅन कम फुलफिल असं जिनी त्यांना सांगतो बोलतो पुढे काय होतं मी फस्ट मी फर्स्ट सेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लब माझी पहिली इच्छा पूर्ण करा तो खूब उतरव हो तो हा ऐडमिनिस्ट्रेटिव क्लग मग काय हो आई वॉन्ट टू बी इन द बहामास ताने आपली इच्छा व्यक्त काय आई वॉन्ट टू बी इन द बहामास बहामास इज अ वन अ ब्यूटिफुल आयरलैंड वी कैन से एक बेट है तिथे के बरेचसे ट्रीपसाठी किंवा पिकनिकसाठी वि एक हॉलिडेज मनवण्यासाठी जातात मला त्या बीचवरती जायचं आहे बहामसला जायचं आहे ड्रायविंग अ स्पीड बोट विदाऊट केअर इन द वर्ल्ड जगाची काही चिंता न करता मला स्पीड बोट तिथे ड्राईव्ह करायचे चालवायचे आहे पफ जिनी म्हणाला पफ अँड ही इज गॉन आणि हा गायब होऊन जातो रिप। क्लर्क गायब होऊन जातो नेक्स्ट मी फर्स्ट मी नेक्स्ट मी नेक्स्ट यानंतर माझा नंबर माझा माझी इच्छा पूर्ण करा से इज द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणाला आता हा काय म्हणाला बघा आता याची काय विचार तो सांग व्यक्त करतो आय वॉन्ट टू बी इन हवाई रिलॅक्सिंग ऑन द बीच विथ माय पर्सनल असिस्टन्स अवे फ्रॉम द डे कोर्स ऑफ द ऑफिस त्या दररोजच्या ऑफिसाला मी ऑफिसच्या कामान डे कोर्स म्हणजे दैनंदिन ऑफिसच्या कामाला कंटाळून गेलेलो आहे मी माझ्या पर्सनल असिस्टंटबरोबर हवाई या बेटावरती त्या बीचवरती रिलॅक्सेशनसाठी मला जायचं आहे सो so, दिस इन दिस वे द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह एक्सप्रेस त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली ॲक्च्युली सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आणि क्लर्क हे याच्या ऑफिसमध्ये काम करीत असत मॅनेजरच्या याच्याकडे आणि आप दोघांनी आपापली इच्छा व्यक्त केली दोघांना या ऑफिसच्या कामातून बाहेर पडायचं आहे मग पुढे काय होतो से द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हा ओके तो म्हणाला ऑल राईट पफ ही इज गॉन जसं बी जिनीने पफ म्हणाला सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा काय होतो गायब होऊन जातो नेक्स्ट आता राहिला कोण मॅनेजर ओके यू आर अप द जिनी सेईज टू द मॅनेजर ठीक आहे तू सांग वॉट्स युअर विश तुझी काय इच्छा आहे द मॅनेजर सेज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग द एंड ऑफ द जोक मॅनेजर मला आय वॉन्ट दोज टू बॅक इन द ऑफिस आफ्टर लंच माझी इच्छा आहे आता जेवण झाल्याबरोबर त्या दोघांना माझ्या ऑफिसमध्ये उपस्थित कर प्रेझेंट कर म्हणजे कामं सोडून त्यांना बाहेर फिरायला आहे काय माझी इच्छा ती नाही आहे त्या दोघांना ऑफिसमध्ये आण काय झालं असेल बरं विचारित दोघेजण क्लर्क आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह परत ऑफिसमध्ये आले जात सो so, दिस टाईप ऑफ लिटल uh, जोक्स uh, यू शूड एबल टू टॉक टू टेल अदर्स इतरांना तुम्हाला अशा प्रकारे सांगता आलं पाहिजे आता या जोकवरती काही क्वेश्चन दिलेल्या आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत मी त्याचे आन्सर्स सांगणार नाही आहे काही क्वेश्चन्स आहेत हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर इन्व्हॉल्व इन दी ह्युमर ऑर जोक या जोकमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते नंबर्स तुम्ही सांगायचे आहेत लिहायचे वन टू थ्री फोर व्हॉट एव्हर नेक्स्ट हु आर द पीपल इन्वॉल्ड कोणते लोक आहेत जे जोकमध्ये इन्वॉल्ड आहेत समाविष्ट आहे नेक्स्ट दे मीट जिनी जिनीला ते कशा प्रकारे भेटले द जिनी अनाउन्स जिनीने काय घोषणा केली अनाऊन्समेंट काय केली डिड डीड दिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क विश विशमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्कने आपली काय इच्छा व्यक्त केली नेक्स्ट व्हॉट वॉज द डिझायर ऑफ सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची काय डिझायर होती काय इच्छा होती अँड व्हॉट डिड द मॅनेजर से मॅनेजर काय म्हणाला तो त्या जेनीला अँड हू वाज द मोस्ट सेन्सिबल अमॉंग द थ्री एम्प्लॉईज या तिन्ही कर्मचाऱ्यामध्ये सगळ्यात सेन्सिबल म्हणजे संवेदनशील एक योग्य विचार करणारा कोण होता अँड लास्ट वन व्हॉट लेसन डू वी टेक फ्रॉम दिस ह्युमर या विनोदामध्ये आपण काय धडा शिकलो काय धडा शिकू शकतो यू हॅव टू राईट युअर ओन अँसर तुम्ही स्वतः उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा इन इंग्लिश ओके लेट्स द वन मोर जो इज दॅर इट्स अ लिटल बिट छोटासा आहे यू कॅन सी सियर दिस लिटल बॉय इज रनिंग अँड बिहाइंड दॅट बॉय द लायन इज देअर लायन आहे आणि इथे टीचर आणि स्टुडंटमध्ये संवाद आहे देर इज अ डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट इथे काय म्हटलं आहे द टीचर विल इन्स्ट्रक्ट अँड एनकरेज द स्टुडंट टू टेल अनदर जोक ॲक्च्युली तुम्ही हे जोक सांगायचे आहेत पण तुम्ही माझ्यासमोर प्रेझेंट नाही आहे पण या प्रकारे जोक सांगा किंवा मला कमेंट्समधून जोक लिहून पाठवा इट विल बी बेटर टीचर सेड स्टुडंटला टीचर बोलतात काय बोलतात इफ लायन इज चेजिंग यू वॉट वुड यू डू जर लायन तुझ्या पाठी लागला तुला पकडायला तुला खाण्यासाठी तू काय करशील स्टुडंट सेड आय वुड क्लायम्ब अ ट्री मी झाडावरती चढेल ओके मग परत टीचरने विचार इफ्झ अ लॉयन क्लाइम्ब अ ट्री जर लायन्स झाडावरती चढलं तर स्टुडंट आय विल जम्प इन द लेक अँड स्विम मग मी तलावामध्ये उडी मारेन पोहोल निघून जाईल टीचर इफ्ज द लॉयन ऑल्सो जम्प्स इन द वॉटर अँड स्विम्स ऑफ्टर यू लायननी पण पाण्यामध्ये जम घेतली आणि तुझ्या पाठीपाटी पोहत तुझ्या पाठीला करायला लागला तर स्टुडंट सेड शेवटी टी तर स्टुडंट व्हायच लागला टीचर आर यू ऑन माय साईड ऑर द लायन्स शिक्ष अहो सर तुम्ही माझ्या बाजूने आहात का त्या लायनच्या बाजूने आहात नेमकं काय कोणाच्या बाजूने आहात सर दिस इज अ लिटल बीट आय ह्युमर हिअर ओके सो फ्रेंड्स आय होप यू माइट हॅव लाईक दिस जक दिस ह्युमर this activity number three if you like it please share it and if you have any suggestions for me write in comment box wish you a good day take care we shall meet next video on another activity till thank you very much